राज्यातल्या घडामोडी आता बघूयात कोल्हापूर जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे आत्तापर्यंत पंचवीस बंधारे पाण्याखाली आहेत तसंच पावसामुळे साठ गावांचा सा संपर्कसुद्धा तुटलेला आहे पर्यायी मार्गांना त्यामुळे वाहतूक सुरू केलेली आहे पंचगंगा नदीची पातळी पंचवीस फुटांवर गेली आहे जिल्ह्यातल्या बारा धरण धरण क्षेत्रांमध्ये चोवीस तासात अतिवृष्टी झाली आहे गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस यात पडलेला आहे या पावसाबद्दल अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसानं उघडीप दिली असली तरी कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगला है। चा पानी पानी आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते मी आता उभा आहे पंचंगा पुलावर आपण बघू शकता ही पंचंगा नदीचं पात्र पाणी कशा प्रकारे झपाट्यानं वाढते एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या नद्या आहेत त्यातील पंचवीस बंधाऱ्यावर पाणी आलेलं आहे त्यामुळं साठ गावांचा थेट संपर्क तुटलेला आहे या गावांना पर्यायी मार्ग असल्यामुळं कोणत्या प्रकारची अडचण नाही पण थेट संपर्क या मार्गावरचं तुटला असल्यामुळं त्या लोकांना वळसा घालून आपल्या दुसऱ्या ठिकाणी जावं लागतंय एकूणच आपण पाहतो की पंचग नदीची पातळी जी आहे ती पंचवीस फुटावर गेलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे पश्चिम भागात जी काही धरणं आहेत त्या धरणांमधील बारा धरणांमध्ये चोवीस तासामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळंच नद्यांचे पाणीपात्री मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे एकूणच आपण पाहतो की गगनबावडा असेल किंवा हातकलंगली असेल त्याचबरोबर राधानगरी असेल या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे त्यातील गगनबावडा आणि राधानगरी या तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळं अशाच पद्धतीने जर पाऊस राहिला तर नद्यांच्या पाणीपात्री झपाट्यानं वाढ होत राहील आणि पुढे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही कॅमेराम तुलस प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर